नमस्कार, माझा खानदेश न्यूजच्या बातमीपत्रात मी नेहा आपले स्वागत करते. सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. आरसे पटेलच्या विद्यार्थ्यांना समता परिषदेचे रवींद्र माडी व नगरसेवक संदीप शिरसाट यांच्यातर्फे दाखवला तानाजी चित्रपट. पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या सीआरपीएफच्या जवानांना धुळ्यात श्रद्धांजली. शिरपूर पोलिसांच्या धडक कारवाईमध्ये गांजा घेऊन जाणाऱ्या तिघ महिलांना अटक. आणि पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या सीआरपीएफच्या जवानांना तालुक्यात विविध ठिकाणी श्रद्धांजली. शिरपूर तालुक्यातील खर्दे येथील आरसी पटेल शाळेच्या 200 विद्यार्थ्यांना समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र माळी व नगरसेवक संदीप शिरसाठ यांच्यातर्फे अलंकार चित्रपटात गृहात तानाजी चित्रपट मोफत दाखवण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. शिरपूर तालुक्यातील खर्दे येथील आरसी पटेल प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना तानाजी हा चित्रपट दाखवण्यात आला. तानाजी चित्रपट हा शिरपूर येथील अलंकार टॉकीज येथे दाखवण्यात आला. शाळेतील 200 विद्यार्थ्यांना समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र माळी व नगरसेवक संदीप शिरसाठ यांच्याकडून सदर चित्रपट मोफत दाखवण्यात आला. खर्दे येथील आरसी पटेल प्राथमिक शाळेतल्या 1 ते 4 विद्यार्थ्यांना गुरुवारी शिरपूर येथील अलंकार चित्रपटगृहात तानाजी चित्रपट दाखवण्यात आला. यावेळी समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र माळी व नगरसेवक संदीप शिरसाट यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या तिकिटाचे पैसे भरले, त्यामुळे विद्यार्थ्यांना मोफत चित्रपट पाहता आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. तसेच विद्यार्थ्यांना नगरसेवक संगीता देवरे यांच्याकडून खाऊ वाटप करण्यात आला. रवींद्र माळी व संदीप शिरसाट यांनी सांस्कृतिक कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांना मोफत चित्रपट दाखवण्याचा शब्द दिला होता. या अगोदरही मागच्या वर्षी माळी व शिरसाट यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी चटया भेट दिल्या आहेत. तसेच शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी लागणारी समय कविता बाविस्कर, लता अग्रवाल व प्रतिभा मराठे यांनी भेट दिली आहे. चित्रपटगृहात विद्यार्थ्यांनी रवींद्र माळी, संदीप शिरसाट व संगीता देवरे यांचे स्वागत सत्कार करून आभार मानले. तानाजी हा ऐतिहासिक चित्रपट पाहून विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या होत्या. यावेळी मुख्याध्यापक प्रदीप गहिवरे, प्रशांत चौधरी, वसंत भांबरे, सुशीला मराठे, विजय गुजर, शरद गुजर आदीही उपस्थित होते. माझा खानदेश न्यूज ब्युरो, शिरपूर. पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या सीआरपीएफच्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी धुळे तालुक्यातील नेर गावात गुरुवारी रॅली काढण्यात आली. या रॅलीत आजी माजी सैनिक, वकील, विद्यार्थी, विविध क्षेत्रातील लोक सहभागी झाले होते. पुलवामा येथे दहशतवादी भ्याड हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या सीआरपीएफच्या 40 जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी धुळे तालुक्यातील नेर गावातील आजी माजी सैनिक, वकील, विद्यार्थी, नेते, तरुण मुले आणि समस्त ज्येष्ठ नागरिक गुरुवारी दिनांक 13 फेब्रुवारी रोजी गावातील गांधी चौकापासून संपूर्ण गावातील गल्लोगल्लीमधून मेणबत्ती हातात घेऊन रॅली काढण्यात आली. लोकांनी या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या सीआरपीएफच्या जवानांसाठी वीर जवान अमर रहेचे नारेही लावले. गावातील समस्त नागरिकांनी त्यांच्या योगदानाचे कौतुक करीत जवानांनी सतत केलेल्या निस्वार्थी कार्याचे कौतुक करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून त्यांना अशी अधिक शक्ती प्राप्त होऊन कामे करण्यास प्रोत्साहित प्रेरणा मिळेल. देशाच्या अंतर्गत सुरक्षेसमोरील वाढत्या आव्हानाचा विचार करता डिफेन्स खात्याचा पायाभूत सुविधा मजबूत करणे आवश्यक आहे यावर भर दिला, जेणेकरून अशा घटनांना चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकेल. शेवटी गांधी चौकात एकत्र येऊन राष्ट्रगीत सुरू करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यामुळे दहशतवादी हल्ल्यामुळे आपल्या देशाचं मोठं संकट आलं आणि याच्यात आपल्या सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. आणि हे एवढं मोठं संकट होतं याच्यामुळे पूर्ण देश हादरला. पूर्ण नियोजित असं हा मोठा बुद्धी भेद करून केलेला हा हमला होता. याच्यामुळे
आपल्या सीआरपीएफ जवान शहीद झाले, त्याच्यामुळे आज त्याला एक वर्ष पूर्ण झालं आणि पूर्ण देश हादरल्यामुळे एक भावना निर्माण झाली आणि अशा पद्धतीने देशद्रोही लोकांच्या या कारणांमुळे देशावर विविध प्रकारचे आपले आघात येत असतात आणि याचा हा मोठा आघात सहन न झाल्यासारखा होता आणि याचा आज एक वर्ष पूर्ण झाल्याने आज नेर गावामध्ये स्कॅडल मार्च काढण्यात आला. सगळ्या तरुण बंधूंचं मी हार्दिक असं अभिनंदन करतो, त्यांचं आभार मानतो आणि आज देशात आलेल्या या संकटाचं या परिवाराला सांत्वन करण्यासाठी आज नेर गावाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. नेर गावाच्या सरपंचाच्या नात्याने आणि नेर गावाच्या सगळ्या लोकांच्या वतीने, नागरिकांच्या वतीने आणि उपस्थित सगळ्या तरुणांच्या वतीने आज शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. शिरपूर पोलिसांच्या धडक कारवाईमध्ये गांजा घेऊन जाणाऱ्या तिघा महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गांजा विक्रीसाठी महिलांचा सर्रास वापर होत असल्याचे दिसून येत आहे. साधारणतः महिलांवर पोलिसांना संशय येत नसल्याने महिलांच्या सहानुभूतीचा वापर करत गांजा तस्कर आता महिलांचा सर्रास वापर करताना दिसत आहेत. महिलांना बसमधून गांजाची तस्करी करताना शिरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये घेतले ताब्यात. नाशिकहून राजस्थानकडे जाणारी लक्झरीमध्ये काही महिला मनोविकारावर परिणाम करणारे पदार्थ चोरून लपून तस्करीच्या मार्गाने घेऊन जात आहे अशी गुप्त माहिती शिरपूर तालुक्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील व त्यांच्या टीमला मिळाली. यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी त्यांच्या पथकाला घेऊन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 विनायक हॉटेलजवळ पहाटे संशयित लक्झरी RJ30PB09999 या वाहनाला थांबवण्यात आले. सदर वाहनात तपासणी केली असता संशयित महिला 1 यमुना शरीफ अभंगे वय 25 राहणार करंजवाडा नंदुरबार, 2 कोमल दीपक गागडे वय 22 करंजवाडा नंदुरबार हल्ली मुक्काम पोपटी कॉलनी सिद्धार्थनगर ठाणे, 3 कुलता संजय बांडुंगे वय 28 कंजरवाडा नंदुरबार यांच्यामधून 10 किलो सुका गांजा ताब्यात घेण्यात आला. सदर गांजाची किंमत 251,308 रुपये आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अप्पर पोलीस अधीक्षक राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील तसेच त्यांच्या पथकातील नियाज शेख, कैलास पाटील, संजय देवरे, संजीव जाधव, आरिफ पठाण, राजीव गीते, महिला पोलीस कर्मचारी अश्विनी चौधरी, सुनीता पवार यांनी केली आहे. दिनांक 14 फेब्रुवारी रोजी आम्हाला पहाटे गुप्त बातमीदाराकडून अशी माहिती प्राप्त झाली होती की नाशिककडून अजमेर राजस्थान या ठिकाणी जाणारी जी आरंभस आहे त्या बसमध्ये काही महिला या तस्करीच्या मार्गाने गांजा हा पदार्थ घेऊन जाणार आहेत. जी माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे काही अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासोबत एक सापळा रचला होता आणि हाडाखेड चेकपोस्ट या ठिकाणी जी नाशिककडून अजमेरकडे जाणारी आरंभस होती ती बस थांबवून ज्यावेळेला आम्ही तपासणी केली त्यावेळेला त्या गाडीमध्ये जे 3 महिला प्रवासी होत्या त्यांच्या ताब्यात सुमारे 31 किलो पेक्षा जास्त असा गांजा सुमारे 251,000 किमतीचा आम्ही त्यांच्याकडून हस्तगत केलेला आहे. सदर प्रकरणी आम्ही या तिघही महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध NDPS ऍक्ट कलम 20 आणि कलम 22 अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे. सदर महिला या सध्या ताब्यात आहे आणि त्यांना सदर PCR मागण्यात आलेला आहे. सध्याला या संबंधाने अधिक तपास हे PSI वारे करतायत. पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास पाटील यांच्या फिर्यादीवरून FIR दाखल झालेला आहे पोलीस स्टेशनला आणि ही जी कारवाई आहे ही मान्य पोलीस अधीक्षक श्री विश्वास पांढरे सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री राजू भुजबळ सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल माने सर यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आलेली आहे. जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव दलाच्या ताफ्यावर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी दिनांक 14 फेब्रुवारी 2019 रोजी भ्याड हल्ला केला होता आणि त्या हल्ल्यात आपले 42 जवान शहीद झाले होते. त्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात आपल्या शहीद जवानांना शिरपूर शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली. जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव दलाच्या ताफ्यावर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी दिनांक 14 फेब्रुवारी 2019 रोजी भ्याड हल्ला केला होता आणि त्या हल्ल्यात आपले 42 जवान शहीद झाले होते तर अनेक जवान जखमी झाले होते. दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याने देशात नागरिकांमध्ये आक्रोश निर्माण झाला होता.
त्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात आपल्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शिरपूर शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यात कुवे गावातील छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ, महाराणा मित्रमंडळ, शहीद भगतसिंग मित्रमंडळ व गावातील सर्व तरुण मित्रमंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते. तर लौकी येथे संपूर्ण गावभर कॅन्डल मार्च रॅली काढून साईबाबा मंदिरजवळ शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी डॉक्टर चुडामन वाघ, पोलीस पाटील भोजुबिल, बंधुलाल बंजारा, ईश्वर मोरे, इंजिनियर अत्तरसिंग पावरा, जगदीश सोनवणे, मोहन वाघ, सागर मोरे, अरुण बंजारा, कल्पेश गुरव, संदीप बंजारा, राकेश वाघ, विशाल वाघ आदी तरुण मित्रमंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते. माझा खान्देश न्यूज ब्युरो शिरपूर. याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. तुम्ही पाहत रहा माझा खान्देश न्यूज, आपला खान्देश आपली बातमी. आता माझा खान्देश न्यूज चॅनल शिरपूर शहरात GTPL 976 व 1000 या नंबरवर सर्च करा. चॅनल दिसत नसेल तर आपल्या केबल ऑपरेटरला संपर्क करा.